पण अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे कोणकोणते प्रकार आहेत, त्याचबरोबर शब्द अलंकाराचे जे प्रकार आहेत त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण अलंकारिक भाषा किंवा अलंकार कशाला म्हणतात ते समजून घेऊया. अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात, शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेतही भूषणांचा अलंकारांचा उपयोग कवी आणि लेखक करीत असतात. विशेषतः पद्यात अधिक अलंकार शोभून दिसतो, गद्यात सुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. मुख सुंदर दिसते किंवा मुख सुंदर आहे किंवा मुख जणू कमलच आहे असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात आणि कवी लेखक आपल्या लेखनामध्ये अशी भाषा वापरतात त्याला अलंकारिक भाषा असे म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. भाषेत असा चमत्कार दोन प्रकारांनी आणता येतो, आणला जातो. जसे बिजा हवी निगराणी हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. या पद्य चरणातील शब्दांच्या योजनेमुळे ते चरण वरचेवर गुणगुणावेसे वाटतात. यात नाद माधुर्य आल्यामुळे ते गेय म्हणजेच गाण्यास योग्य झाले आहेत. बिजा हवी निगराणी हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर, हे जे उदाहरण आपण पाहिलं त्यात शब्द चमत्कृती प्रमाणेच या चरणामध्ये अर्थ चमत्कृती सुद्धा आहे. बीजातून अंकुर बाहेर येण्यासाठी काय हवे असते हे कवीने किती सुंदर शब्दात सांगितले आहे. दोन्ही चरणाच्या शेवटचे शब्द पाखर आणि पाझर या पंक्तीमध्ये नाद माधुर्य आणण्यासाठी कवीने योजले आहेत. अशा या दोन ओळीमध्ये कोणता ना कोणता तरी अलंकार साधलेला आहे. पद्यामध्ये शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती असले की त्यामध्ये नाद माधुर्य येते. अशा शब्द चमत्कृतीची पद्यात योजना असली तर पद्यात शब्द अलंकार असतो. पद्यात अर्थ चमत्कृती प्रामुख्याने असेल तर त्या पद्यात अर्थ अलंकार होत असतो. अलंकाराचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, एक शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे तीन प्रकार आहेत, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. असे तीन शब्द अलंकाराचे प्रकार आहेत. तर अर्थ अलंकाराचे सात प्रकार पडतात, उपमा अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, व्यतिरेक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, स्वभावोक्ती अलंकार आणि विरोधाभास अलंकार. असे हे शब्द व अर्थ अलंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण प्रथम शब्द अलंकार आणि त्याचे प्रकार पाहूया. शब्द अलंकार म्हणजे काय? जे अलंकार शब्दाच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात. शब्दांची चमत्कृती, शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारित अलंकारांना शब्द अलंकार असं म्हणतात. शब्द अलंकार अलंकारामध्ये प्रामुख्याने शब्दाची चमत्कृती साधली जाते. शब्दाचा अर्थ आणि शब्द योजना या तीन गोष्टीमुळे वाक्याची रचना केलेली असते. अशा वाक्यामध्ये शब्द अलंकार साधलेला असतो. आता यामधला पहिला प्रकार पाहूया, अनुप्रास अलंकार. अनुप्रास म्हणजे कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. उदाहरणार्थ, गडद निळे गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. यामध्ये आपण जे उदाहरण पाहिलं, गडद निळे गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. यामध्ये गडद गडद जलद द या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या उदाहरणामध्ये अनुप्रास हा अलंकार होतो. आणखी एक उदाहरण पाहूया, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. या वाक्यात र आणि ज ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो त्यामुळे या वाक्यपंक्तीला शोभा प्राप्त झाली आहे. आणि या
दोन ओळीमध्ये अनुप्रास हा अलंकार होतो. अलंकाराचा दुसरा प्रकार पाहूया, यमक अलंकार. शब्द अलंकाराचे अनेक प्रकार आहेत, त्यामधला यमक हा अतिशय महत्त्वाचा अलंकार मानला जातो. एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणांती म्हणजे चरणाच्या शेवटी आले की तेथे यमक हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निववावे, या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्मृती नित्यार्थ होते जरी सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी तसे पाहिले मी न कोठे तरी. या दोन उदाहरणामध्ये पहिल्यामध्ये जिजावे निभवावे आणि जरी हरी वाक्याच्या शेवटी यमक साधलेला आहे, म्हणून या उदाहरणामध्ये यमक हा अलंकार होतो. शब्द अलंकाराचा तिसरा प्रकार येतो श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती निर्माण होते तेव्हा श्लेष हा अलंकार होत असतो. जेव्हा एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही, या वाक्यामध्ये मित्र म्हणजे सखा, मित्र म्हणजे सूर्य असे दोन अर्थ निघतात. तसंच श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या वाक्यामध्ये देखील श्लेष अलंकार होतो. श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षण आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण शब्द अलंकाराचे तीन प्रकार पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले अलंकार आणि त्याची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.